हाय फ्रेंड्स, लर्न विथ फन या चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. इयत्ता 6वी विषय मराठी प्रकरण नंबर 25वे प्रकरणाचं नाव आहे नवा पैलू. नवा पैलू या प्रकरणाच्या खाली पान नंबर 100 जो स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायाची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया पान नंबर 100 आलेल्या प्रश्नांची उत्तरे. आपल्याला या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे, 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा. तर त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे. तर अ आहे, आजी नातवाला लवकर चल म्हणून घाई का करत होती. आपल्याला 3 ते 4 वाक्यामध्ये सांगायचं आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे, दवाखान्यात जात असताना कुठल्याही क्षणी पाऊस कोसळेल असे वातावरण होते. स्टँडवरून दवाखाना जवळ होता पण दिगू हळूहळू चालला होता. दिगू म्हणजे आजीचा नातू. पाऊस सुरू व्हायच्या आत दवाखान्यात पोहोचले पाहिजे होते म्हणून आजी नातवाला म्हणजे दिगूला लवकर चल म्हणून घाई करत होती. यानंतर याच खाली आपल्याला आ दिलेला आहे, रिक्षावाल्याच्या बोलण्याने आजीच्या डोळ्यात पाणी का आले. तर याचं पण उत्तर आपल्याला 3 ते 4 वाक्यात सांगायचं आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला असं सांगता येईल की दवाखान्यात जाताना एकाएकी दिगू रिक्षाच्या समोर आला आणि दिगूला ऐकू येत नव्हते. रिक्षावाल्याला हे माहीत नसल्यामुळे तो दिगूवर बैरा आहेस काय असे म्हणत ओरडला. आजीने रिक्षावाल्याचे बोलणे ऐकले. आपल्या नातवाच्या बहिरेपणाबद्दल वाईट वाटून आजीच्या डोळ्यात पाणी आले. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणाहूनही उत्तर लिहू शकता की बहिरा आहेस की काय असे म्हणत रिक्षावाला ओरडला. हा म्हणून आजीने रिक्षावाल्याचे बोलणे ऐकले, आपल्या नातवाच्या बहिरेपणाबद्दल वाईट वाटून आजीच्या डोळ्यात पाणी आले. तुम्ही एवढं पण उत्तर या ठिकाणी नमूद करू शकता, परंतु शक्यतो पूर्ण वाक्य जर उत्तर लिहिलं तर ते अधिक योग्य ठरेल. यानंतर पुढे आपल्याला ई दिलेला आहे, वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह का केला. वत्सलाबाई म्हणजे मूक बधिर मुलांच्या शाळेमध्ये ज्या शिक्षिका होत्या त्यांचं नाव आहे वत्सलाबाई. तर त्यांनी आजीला घरी येण्याचा आग्रह का केला. तर या प्रश्नाचे उत्तर आहे, आजीची अवस्था व दिगूचे बहिरेपण वत्सलाबाईंच्या लक्षात आले होते. वत्सलाबाई मूक बधिर मुलांच्या शाळेत शिक्षिका होत्या. दिगूवर इलाज करता यावा या उद्देशाने वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह केला. कारण वत्सलाबाईंना बस स्टँडवर दिगू जो रिक्षा समोर आलेला होता तो बहिरा आहे आणि आजी त्याच्या इलाजासाठी दवाखान्यात त्याला घेऊन आलेला आहे हे त्यांनी पाहिले होते, हे त्यांच्या लक्षात आले होते. म्हणून दिगूवर इलाज करता यावा या उद्देशाने वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा घेऊन जाण्याचा आग्रह केला. यानंतर पुढे आपल्याला ई दिलेला आहे, शाळेत गेल्यावर आजीला आनंद का झाला. त्या वत्सलाबाई शाळेमध्ये आजीला घेऊन गेल्या आणि आजीला शाळा बघून आनंद झाला. तर याचं कारण आहे, मूक बधिरांच्या शाळेत एक बाई एका छोट्या मुलाला श्रवण यंत्राच्या मदतीने गोष्ट शिकवत होत्या. तुम्ही जर चित्रामध्ये पाहिलं तर त्या मुलाच्या कानामध्ये हेडफोन लावलेले आहेत. त्या बाई श्रवण यंत्राच्या साह्याने मुलाला
गोष्ट शिकवत होत्या। बहिऱ्या मुलाच्या तोंडून बाहेर पडलेले उच्चार ऐकण्यास आजी आतुर झाल्या आणि ते मूल बाई सारखे हसत हसत बोलले। हे पाहून आपला दिगूही असाच बोलेल अशी आजीने मनोमन कल्पना केल्यामुळे आजीला आनंद झाला। यानंतर याच खाली आपल्याला ऊ दिलेला आहे। मूक बधिरांची शाळा पाहून आजीच्या मनात कोणते विचार आले। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब या बटणावर क्लिक करा, म्हणजे पुढचे व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल। तर या प्रश्नाचे उत्तर आहे आजीच्या मनात विचार आला की आपल्याही खेड्यात अशी मूकबधिर शाळा काढी तर। ज्या शाळेमध्ये वत्सलाबाई आजीला घेऊन गेल्या होत्या तशीच शाळा जर आपल्या खेड्यात काढी तर। शेत विकून येणाऱ्या पैशात मूकबधिर शाळा काढायचे आजीने ठरवले। आजीने विचार केला की आपल्या गावची मुले शाळेत जातील, शिकतील, त्यांना वळण लागेल, ती स्वतःच्या पायावर उभी राहतील। अशा पद्धतीने मूकबधिरांची शाळा पाहून आजीच्या मनात विचार आले। यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे। का ते लिहा, का म्हणजे कारण सांगायचं आहे, त्यासाठी आपल्याला कारण सांगण्यासाठी एक नंबर दिलेला आहे। आजी शहरात गेली, तर आजी शहरात जाण्याचं काय कारण आहे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे दिगू बहिरा आहे हे कळल्यापासून आजी चिंतेत होती। दिगू म्हणजे आजीचा नातू। गावातल्या लोकांच्या सांगण्यावरून दिगूचा चांगला इलाज व्हावा म्हणून आजी शहरामध्ये डॉक्टरांकडे दिगूला घेऊन गेली, हे याचं कारण आहे। यानंतर कारण द्यामध्येच आपल्याला दोन नंबर दिलेला आहे। आजी वसलाबाईंच्या घरी गेली, त्यांच्या घरी जाण्याचं काय कारण आहे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे दवाखाना बंद होता, पाऊस कोसळत होता, अशा परिस्थितीत वसलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह केला। उद्या मी तुम्हाला जे दाखवीन ते पाहून तुम्ही हसत घरी जाल, या वसलाबाईंच्या सांगण्याच्या मोहात पडल्यामुळे आजी त्यांच्या घरी गेली। यानंतर आपल्याला तीन नंबर दिलेला आहे। आजीने गावात शाळा काढायचे ठरवले, तर याच कारण आहे आजीला स्वतःच्या दुःखावरून सर्वच मुक्या मुलांच्या दुःखाची जाणीव झाली। आपल्या खेड्यातील अशा मुलांचे भले व्हावे, म्हणजे दिगूसारखी जी मुले आहेत तर त्यांचे भले व्हावे म्हणून आजीने गावात शाळा काढायचे ठरवले, हे याच कारण आहे। यानंतर आपल्याला चार नंबर दिलेला आहे। वत्सलेने आजीला शाळेत नेले, तर याचं कारण आहे मूकबधिरांच्या शाळेतील मुलांवर होणारे उपाय आजीने प्रत्यक्ष पहावे आणि दिगूला या शाळेत आजीने ठेवावे या हेतूने वत्सलेने आजीला शाळेत नेले।
यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे, थोडक्यात उत्तरे लिहा। तर थोडक्यात उत्तरे लिहिण्यासाठी आपल्याला एक नंबर दिलेला आहे, वसलाबद्दल 5 ते 6 ओळी लिहा। तुम्हाला ज्या मॅडम आहेत तर त्या मॅडमांबद्दल 5 ते 6 ओळीमध्ये माहिती लिहायची आहे, तर याचं उत्तर 5 ते 6 ओळी आपल्याला द्यावं लागेल। म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे, वसलाबाई मूक बधिरांच्या शाळेत शिक्षिका होत्या। त्यांचा स्वभाव अत्यंत हसरा व आनंदी होता। मुलांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे विश्वासाचे हसू फुलवायचे आणि त्यांच्यातले स्वत्व जागवायचे असा पक्का निश्चय करून वत्सलाबाईंनी व्रतस्थपणे मूक बधिरांच्या शाळेत शिक्षिकेचे काम पत्करले। त्यांनी दिगूलाही आपल्या शाळेत इलाजासाठी आणले। यानंतर थोडक्यात उत्तरे लिहिण्यासाठी आपल्याला 2 नंबर दिलेला आहे, या पाठाला नवा पैलू हे शीर्षक आहे, ते योग्य कसे ते थोडक्यात लिहा। काय कारण असेल बरं या पाठाला नवा पैलू हे शीर्षक दिलेलं आहे? तर आपल्याला थोडक्यात याचं उत्तर असं सांगता येईल की आपल्या गावी अशी शाळा काढण्याचा मनोदय आजीने व्यक्त केला। त्यासाठी गावची जमीन विकून पैसा उभा करण्याचे आजीने ठरवले। आजीच्या मनातील ही उदात्त भावना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा नवा पैलू दर्शवते। म्हातारपणातही समाजसेवेचा धडा आजीने इतरांना दिला, म्हणून नवा पैलू हे शीर्षक मला तरी योग्य वाटते। तुम्हाला जर अजून काही याचं वेगळं उत्तर लिहायचं असेल, नवा पैलू हे शीर्षक का दिलं असेल, तर ते तुम्ही या ठिकाणी तुमच्या शब्दामध्ये मांडायचं आहे। यानंतर आपल्याला 3 नंबर दिलेला आहे, आजीच्या थोर विचारांबाबत 5 ते 7 ओळी लिहा। 5 ते 7 ओळीमध्ये तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे। तर आजीचे जे थोर विचार आहे तर ते काय होते बरं? आजीला नातवाच्या दुःखावरून सर्वच मूक बधिर मुलांच्या दुःखाची जाणीव झाली। त्यांच्या मनात विचार आला की आपल्याही खेड्यात अशी मूक बधिरांसाठी शाळा काढायला हवी। त्यांनी विचार केला, एक शेत विकले तर लाखात जाईल, शाळा काढूया, माझ्या गावची मुले शाळेत जातील, शिकतील, त्यांना वळण लागून ती स्वतःच्या पायावर उभी राहतील, असे उदात्त व क्रियाशील विचार आजीच्या मनात आले। यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 14 दिलेला आहे, खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा। तर आपल्याला यांचा वाक्यात उपयोग करायचा आहे, तर ही नमुना उत्तर असेल तर तुम्ही हेच शब्दसमूह तुम्ही इतरही वाक्य घेऊन तुम्ही वाक्य बनवू शकता। तर या प्रश्नाचे उत्तर आहे, पहिला शब्दसमूह आहे किंवा वाक्प्रचार आहे खंत वाटणे। खंत वाटणे याचा आपल्याला वाक्यात उपयोग करता येईल, आपल्या आईवर चिडलो याची शिलाला लगेच खंत वाटली। म्हणजे खंत वाटण्याचा उपयोग कशामध्ये केला? वाक्यामध्ये केला, आणि त्यावरून मी वाक्य बनवलेलं आहे। तसेच इतरही आपल्याला वाक्य बनवायचे आहे, दिडमूड होणे म्हणजे यावरून आपल्याला वाक्यात उपयोग करता येईल, ताजमहालाचे सौंदर्य पाहून मी दिडमूड झालो। पुढे आहे स्वाभिमान, तर याचा वाक्यात उपयोग करता येईल, शिवरायांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी मावळ्यांचा स्वाभिमान जागृत केला। पुढे आहे विश्वासाचे हास्य फुलवणे, तर वाक्यात उपयोग करता येईल, डॉक्टर आंबेडकरांनी दलितांचे स्वत्व जागवल्यामुळे दलितांच्या चेहऱ्यावर विश्वासाचे हास्य फुलले। पक्का निर्धार करणे, तर आपल्याला वाक्यात उपयोग करता येईल,
मुलींना शिक्षण देण्याचा महात्मा फुले यांनी पक्का निर्धार केला। पुढे आहे धक्का बसणे, तर वाक्यात उपयोग करता येईल दहावीत राम नापास झाला याचा त्याच्या आईला फार मोठा धक्का बसला। जाणीव होणे, जग नश्वर आहे याची गौतम बुद्धांना जाणीव झाली। थक्क होणे, अजिंठ्याची लेणी पाहून परदेशी पाहुणे ही थक्क होतात। तुम्ही तुमच्या कल्पना मांडून यांचा वाक्यात उपयोग केला तरी चालेल, आणि शक्यतो स्वतःच्याच कल्पना मांडा। यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे, तुमच्या परिसरातील मूकबधिरांच्या शाळेला भेट द्या, त्या मुलांशी संवाद साधा, बोला त्यांच्याशी, ती मुले यंत्राचा वापर करून कसे शिक्षण घेतात ते जाणून घ्या। म्हणजे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला स्वतः कृती करायची आहे। तुमच्या आजूबाजूला, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या शहरामध्ये जर एखादी मूकबधिरांची शाळा असेल तर त्याला तुम्हाला भेट द्यायची आहे, त्या मुलांशी बोलायचं आहे, ती मुले यंत्राचा वापर करून कसे शिक्षण घेतात हे जाणून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी आपला स्वाध्याय पूर्ण झाला। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब या बटणावर क्लिक करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये। तोपर्यंत बाय, टेक केअर।